अग्निवीर को जवान नहीं कहा जाता। अग्निवीर शहीद हुआ, मैं उसे शहीद कह रहा हूं, मगर हिंदुस्तान की सरकार उसे शहीद नहीं कहती। सेवाओं की सुरक्षा के दौरान यदि हमारा कोई अग्निवीर का जवान शहीद होता है तो उसके 1 करोड़ रुपए की धनराशि सहायता के रूप में उसके परिवार को मुहैया कराई जाती है। नमस्कार, मी प्रशांत कदम। देशासाठी बलिदान देणाऱ्या जवानाच्या कुटुंबियांना नंतर काय मिळतं याची चर्चा करायला लागणं किंवा त्याचा हिशोब करण्याची वेळ येणं ही खूप अस्वस्थ आणि वेदनादायी गोष्ट आहे। पण देशाच्या राजकारणामध्ये गेल्या 2 दिवसांपासून ज्या पद्धतीची विधानं सुरू आहेत त्याच्यामुळं ही वेळ आलेली आहे। 2 वेगवेगळ्या पद्धतीचे शहीद सरकारनं तयार केलेले आहेत का? मुळामध्ये एखादा जवान जेव्हा देशासाठी बलिदान देतो त्याच्यानंतर त्याच्या कुटुंबियांवरती जी परिस्थिती ओढवली जाते ती एकसारखीच असते। त्याच्यामध्ये आपण कुठल्याही पद्धतीचा भेद करू शकत नाही, त्या भावनांचं मूल्य आपण करू शकत नाही। पण दुर्दैवानं अग्निवीर योजनेनंतर सरकारनं देशामध्ये हे 2 वेगवेगळ्या पद्धतीचे शहीद तयार केलेले आहेत का, अशी चर्चा, असे प्रश्न निर्माण झालेले आहेत। जे स्वतःला देशभक्त विचारांचे समजतात ते सरकार अशा पद्धतीनं देशभक्तांच्या किंवा बलिदानाच्या सगळ्या भावनेची ही कदर का करत नाही? आणि जर आपण मोफत योजनांवरती एवढ्या वेगवेगळ्या पद्धतीनं खर्च करतो, निवडणुका जिंकण्यासाठी वेगवेगळ्या योजना आणल्या जातात, तर मग बलिदानामध्ये, जवानांच्या बलिदानामधला हा फरक दूर करतानाच नेमकी सरकारी तिजोरीची अडचण कशी काय होऊ शकते, हा देखील याच्यातला मूळ प्रश्न आहे। नेमकं झालं काय? खरं तर देशाच्या संसदेमध्ये जी माहिती दिली जाते, एखादा मंत्री जेव्हा उठून वक्तव्य करतो त्याला एक ऑथेंटिसिटीचा दर्जा असतो, सभागृहाचं पावित्र्य असतं, तिथं जे सांगितलं जाईल ते योग्य डॉक्युमेंटच्या आधारे बोललेलं आहे असं मानलं जातं। पण ज्यावेळी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरती चर्चा सुरू होती त्यावेळी राहुल गांधींनी अग्निवीर योजनेवरून सरकारवरती टीका केली। 2 वेगवेगळ्या पद्धतीचे शहीद सरकार करत आहे, अग्निवीर जेव्हा शहीद होतो त्याला शहीदाचा दर्जा दिला जात नाही आहे, अशा पद्धतीचा आरोप केला। आणि त्याच्यावरती राहुल गांधी हे कसं चुकीचं बोलतायत, पूर्णपणे खोटं सांगतायत, हे सांगण्यासाठी देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे उठले आणि त्यांनी माहिती दिली। पण त्यांनी जी माहिती दिली ती केवळ एवढी होती की अग्निवीर जो जेव्हा शहीद होतो तेव्हा त्याला 1 कोटी रुपयांची राशी दिली जाते। पण त्यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही की ज्यावेळी सामान्य जवान शहीद होतो तेव्हा त्याला मिळणाऱ्या गोष्टी आणि अग्निवीरला मिळणाऱ्या गोष्टी याच्यामध्ये फरक आहे की नाही, दोघांना मिळणाऱ्या सुविधा या समान आहेत की नाहीत, या प्रश्नाचं उत्तर खरं तर सरकारनं देणं अपेक्षित आहे। त्याच्याबद्दलचे सगळे जे काही प्रश्न आहेत, शंका दूर करणं हे आवश्यक आहे। त्याच्याबद्दल संरक्षण मंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन देशाला उत्तर दिली पाहिजेत, पण ती दिली गेलेली नाही आहेत आणि केवळ राहुल गांधी खोटं बोलतायत असं सांगितलं जात आहे। काय नेमकं त्यावेळी सभागृहामध्ये घडलेलं होतं हे आधी आपण ऐकूया। अग्निवीर के परिवार से मिला, छोटा सा घर था, छोटा सा घर था, छोटे से घर में अग्निवीर शहीद हुआ, लैंडमाइन ब्लास्ट में शहीद हुआ। मैं उसे शहीद कह रहा हूं मगर हिंदुस्तान की सरकार उसे शहीद नहीं कहती। नरेंद्र मोदी उसे शहीद नहीं कहते हैं, नरेंद्र मोदी उसे अग्निवीर कहते हैं। उस घर को पेंशन नहीं मिलेगी, उस घर को कॉम्पेंसेशन नहीं मिलेगी, शहीद का दर्जा नहीं मिलेगा। और बेचारे बैठे हुए थे, 3 बहनें थी, एक साथ बैठी हुई थी, रो रही थी। आम जवान को पेंशन मिलेगी, जरूर दुख होगा मगर हिंदुस्तान की सरकार आम जवान की मदद करेगी। मगर अग्निवीर को जवान नहीं कहा जा सकता। अग्निवीर यूज एंड थ्रो मजदूर है। और आप उससे कहते हो, उसको आप 6 महीने की ट्रेनिंग देते हो, 6 महीने की ट्रेनिंग देते हो, दूसरी तरफ चाइना के जवान को 5 साल की ट्रेनिंग मिलती है, राइफल लेकर उसके सामने खड़ा कर देते हो, उसके दिल में भय पैदा करते हो, एक जवान और दूसरे जवान के बीच में फूट डालते हो कि एक को पेंशन मिलेगी, एक को शहीद का दर्जा मिलेगा, दूसरे को नहीं मिलेगा। और फिर अपने आप को देशभक्त कहते हो, ये कैसे देशभक्त है? फिल्म स्टार जैसी फोटो थी उस लड़के की, फिल्म स्टार, बॉलीवुड स्टार की फोटो थी। मैं सोच रहा था, देखो इस युवा ने जान दी। स्पीकर सर, अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, मैं अनुरोध करना चाहूंगा,
गलत बयानी करके सरन को गुमराह करने की कोशिश की। गलत नहीं है सर, गलत नहीं है सर, गलत नहीं है सर। अथवा सेवाओं की सुरक्षा के दौरान यदि हमारा कोई अग्निवीर का जवान शहीद होता है तो उसके 1 करोड़ रुपए की धनराशि सहायता के रूप में उसके परिवार को मुहैया कराई जाती है। इस प्रकार की गलत बयानी से सभी को गुमराह करने की कोशिश नहीं की जानी चाहिए संसद में। म्हणजे दोन वेगवेगळ्या पद्धतीचे शहीद तयार केले जात आहेत हे राहुल गांधींचं म्हणणं होतं। अग्निवीरला शहीदाचा दर्जा दिला जात नाहीये, त्याच्याबद्दल नेमकी काय स्थिती आहे हे खरं तर राजनाथ सिंह यांनी स्पष्ट करणं गरजेचं होतं, त्याचं उत्तर देणं आवश्यक होतं। पण ते उत्तर न देता त्यांनी एक प्रकारे या मुद्द्याला बगल देण्याचा प्रयत्न केला आणि केवळ एवढंच उत्तर दिलं की अग्निवीरला सुद्धा 1 कोटी रुपये जे आहेत ते दिले जातात, पण त्याच्यातून या गोष्टीचं पूर्णपणे समाधान जे आहे ते होत नाही। एक तख्ता आहे माझ्याकडे आणि त्याच्यातून आपण बघूयात की अग्निवीर आणि सामान्य जवान यांना नेमकं काय मिळतं। खूप मोठी यादी आहे, आपण मी तुम्हाला ती वाचून दाखवतोय। जेव्हा एखाद्या जवानाला एखादा जवान शहीद होतो त्याच्यानंतर नेमकं काय मिळतं अग्निवीर आणि सामान्य जवान। विम्याची रक्कम किती मिळते अग्निवीरला 48 लाख रुपये, सामान्य जवानाला 75 लाख। उरलेलं वेतन जे आहे ते कशा पद्धतीने मिळतं तर अग्निवीरला 4 वर्षांचं वेतन मिळतं, सामान्य जवानाला सेवानिवृत्तीचं जे वय आहे तोपर्यंत मिळत राहतं। जी अनुग्रह राशी आहे एकत्रित मिळणारी रक्कम ती अग्निवीरला 46 लाख रुपये आहे, सामान्य जवानाला 55 लाख रुपये आहे। युद्ध हताहत कल्याण कोष दोघांसाठी समान आहे 8 लाख रुपये। ग्रॅच्युइटी अग्निवीरला मिळत नाही, सामान्य जवानाला 20 लाखांपर्यंत मिळते। कुटुंबाला पेन्शन अग्निवीर मला मिळत नाही, सामान्य जवानाला 100% मिळते वेतनाच्या प्रमाणामध्ये। आर्मी बेनेवोलंट फंड अग्निवीरला मिळत नाही, सामान्य जवानाला मिळतो। सोबतच परिवाराला मिळणाऱ्या ज्या इतर सुविधा आहेत त्याच्यामध्ये पण फरक आहे। आरोग्याच्या सुविधा अग्निवीरला मिळत नाहीत, सामान्य जवानाला त्यांच्या कुटुंबियांना निशुल्क मिळतात। कॅन्टीन सुविधा अग्निवीरच्या कुटुंबियांना मिळत नाही, सामान्य जवानाला योग्य पद्धतीने मिळते। ट्युशन आणि हॉस्टेल अग्निवीरला मिळत नाही, सामान्य जवानाच्या कुटुंबियांना निशुल्क। शिक्षणामध्ये आरक्षण अग्निवीरसाठी नाही, योग्य पद्धतीचं आरक्षण सामान्य जवानांसाठी आहे। रोजगारामध्ये सुद्धा आरक्षण हे केंद्र आणि राज्य सरकारच्या PSU मध्ये सामान्य जवानांच्यासाठी आहे, अग्निवीरसाठी ते नाही आहे। त्यामुळं इतक्या सगळ्या गोष्टींमध्ये हा फरक जो आहे तो केला जातो आहे आणि खरं तर राहुल गांधींनी October 2023 पंजाबमधल्या अग्निवीर अमृतपाल सिंग यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आलेला नव्हता आणि त्याच्यावरून विरोधकांनी प्रश्न उपस्थित केलेले होते। त्यांचं पार्थिव खासगी वाहनातून त्यांच्या घरी नेण्यात आलेलं होतं। हे प्रकरण वादात सापडल्यानंतर भारतीय लष्करानं स्पष्ट केलेलं होतं की अमृतपाल सिंग हे स्वतःला झालेल्या दुखापतीमुळे मरण झालेले होते, त्यामुळे त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आलेला नव्हता। या कुटुंबियांच्या घरी जाऊन राहुल गांधींनी भेट घेतलेली होती आणि त्याच्यानंतर त्यांनी संसदेमध्ये हा आरोप केलेला होता। काँग्रेसच्या एक्स सर्व्हिसमॅन डिपार्टमेंटचे जे प्रमुख आहेत त्यांनी सुद्धा काल पत्रकार परिषद घेतली आणि या दोन गोष्टींमध्ये कसा फरक आहे हे त्यांनी विस्तृतपणे सांगितलं। बात आई अग्निवीर को क्या दिया जाता है और अग्निवीर को क्या नहीं दिया जाता। राहुल जी का मुद्दा है कि देश की सेना के साथ, सैनिकों के साथ, शहीदों के साथ भेदभाव नहीं होना चाहिए। दो तरह के सैनिक नहीं होने चाहिए, दो तरह के शहीद नहीं होने चाहिए। अग्निवीर शहीद को कुछ सम्मान और रेगुलर सैनिक को कुछ और सम्मान, ये हमारे देश की ना तो परंपरा रही है और ना कांग्रेस पार्टी की नीति रही है और परंपरा रही है। तो इसलिए हम इस सवाल को उठाएंगे और सवाल को उठाया और सवाल को छोटा ना बनाएं। ये एक अजय सिंह का मामला नहीं है, जो लुधियाना से आता है, रामगढ़ सरदारा का रहने वाला लैंडमाइन का शहीद है, ये उसका मामला नहीं है। उसके साथ साथ 13 जो अग्निवीर शहीद हुए हैं उनका मामला है। उनको क्या सरकार ने दिया क्या नहीं दिया उसके बारे में बाद में बताएंगे, लेकिन 13 अग्निवीर जो शहीद हुए हैं उनको, ये 1,20,000 अग्निवीर जो सेवारत हैं सेना में, ये उनका मामला है। ये 80,000 ट्रेनिंग सेंटर्स के अंदर जो अग्निवीर की ट्रेनिंग ले रहे हैं, ये उनका मामला है। ये देश की सेना का सुरक्षा का मामला है। और चीज बताना चाहूंगा कि मोदी जी अगर इस स्कीम को बहुत बेहतर मानते हैं तो 2014 में उन्होंने सैनिकों के नाम पर, राष्ट्रवाद के नाम पर, देश को मजबूत करने के नाम पर, मजबूत सेना देने के नाम पर, दोनों बॉर्डर्स को सेफ करने के नाम पर वोट मांगी थी और आपने भर भर कर वोट दी थी। 2019 में उन्होंने पुलवामा के नाम पर, बालाकोट स्ट्राइक के नाम पर कहा था कि मैं पहले फर्स्ट टाइम वोटर से कहना चाहूंगा कि अगर उनको उनकी वोट हमें मिल सकती है तो वो ये सही श्रद्धांजलि होंगे। आपका ये कार्यकाल 2024 में आपने इतनी पाथ ब्रेकिंग और इतनी बढ़िया फ्लैगशिप स्कीम अग्निपथ स्कीम अगर लेकर आए हो तो आपने क्यों नहीं इसके नाम पर वोट मांगे? खोए हैं वोट क्योंकि आपका राष्ट्रवाद का जो ढकोसला था, सूडो नेशनलिज्म था, वो चमरा गया।
लोगों का विश्वास आपके ऊपर खत्म हो गया और तभी आपको जहां जहां से हम जो कहते हैं कि जहां से फौज में सैनिक आते हैं नर्सरी कहा जाती है कही जाती है वहां पर आपको 80 से ज्यादा सीटों का नुकसान हुआ। तो इसलिए हम इनको बताना चाहेंगे कि आपने ये देश के लिए गलत स्कीम लेकर आए हो, सेना के लिए गलत स्कीम लेकर आए हो और अगर आप इसको वापस नहीं करते, कांग्रेस पार्टी ने वचनबद्ध है कि वो इसको वापस करेंगे। पर्सनली आई फील दैट मिस्टर राजनाथ सिंह इन द पार्लियामेंट हैज सेड दैट द स्कीम वाज डिस्कस्ड विद 158 ऑर्गेनाइजेशंस। दिस इज शेमफुल बिकॉज दिस इज अ स्कीम, इट इज टू बी डिस्कस्ड इंटरनली ओनली विद द स्टेक होल्डर्स। अग्निपथ स्कीम और एनी स्कीम ऑफ द गवर्नमेंट इज नॉट फॉर डिस्कशन ऑन द स्ट्रीट्स और फॉर मीडिया ट्रायल। इट हैज टू बी फुल प्रूफ। इट हैज टू स्टार्ट विद अ पायलट प्रोजेक्ट व्हिच डिड नॉट हैपन। या सगळ्या वादानंतर भारतीय लष्करानं सुद्धा एक स्पष्टीकरण दिलेलं आहे। खरं तर या राजकारणामध्ये लष्करावरती अशा पद्धतीच्या स्पष्टीकरणाची वेळ येणं आणि ते स्पष्टीकरण जे आहे ते सरकारच्या दबावानंतर दिलं जातंय का हा पण याच्यातला प्रश्न आहे। पण इंडियन आर्मीनं एक क्लॅरिफिकेशन जे आहे ते ट्विटरवरती दिलेलं आहे आणि त्याच्यातून हे सांगितलेलं आहे की टोटल अमाऊंट जी मिळते अग्निवीरच्या कुटुंबियांना ती साधारणपणे 1.65 कोटी रुपयांची आहे। आणि शेवटी त्यांनी असं म्हटलंय की इट इज रीएम्फसाइज दॅट एमोलमेंट्स ड्यूटी ऑफ फॉलन हिरो आर पेड एक्सपीडियसली टू द नेक्स्ट किन ऑफ डिपार्टेड सोल्जर्स इन्क्लुडिंग अग्निवीर्स। त्यामुळं हे स्पष्टीकरण आर्मीचं आहे पण त्याच्यानंतर सुद्धा कुटुंबियांचं म्हणणं मात्र अजूनही वेगळं आहे। राहुल गांधींनी सुद्धा या सगळ्या प्रकारानंतर म्हणजे संसदेमध्ये ते जे बोलले त्याच्यानंतर पुन्हा कुटुंबीय काय म्हणत आहेत याच्या संदर्भातला एक व्हिडिओ जारी केलेला आहे, तो देखील तुम्ही पाहू। नमस्कार। संसद में अपने भाषण में मैंने कहा सत्य की रक्षा हर धर्म का फाउंडेशन है। जवाब में राजनाथ सिंह जी ने शिवजी के फोटो के सामने पूरे हिंदुस्तान को, देश की सेना को और अग्निवीरों को कॉम्पनसेशन के बारे में झूठ बोला। मैंने अपने भाषण में कहा था मेरी बात मत सुनिए, उनकी बात भी मत सुनिए, अग्निवीर के परिवारों की बात सुनिए। कोई सहूलत नहीं मिली ना सेंट्रल गवर्नमेंट ने, पंजाब सरकार ने दी हमें, चलो जो भी है बनता हक, तो सेंट्रल गवर्नमेंट ने कुछ नहीं दिया हमें। बोलते आएंगे पैसे, इलेक्शन आ रहा है, वो आ रहा है, ना जाने कब आएगा। शहीद अजय सिंह जी के पिता ने मेरे और रक्षा मंत्री के भाषण सुनने के बाद ये बयान दिया है। राजनाथ ने कल बयान दिया कि 1 करोड़ रुपए का शहीद के परिवार को भेज चुके हैं, सानू कोई मैसेज ना कोई पैसा आया हाल तक। राहुल गांधी बहुत आवाज उठा रहे हैं सदन में बैठ हंगामा कर रहे हैं कि शहीदों के परिवार को इन्हें बनती जो सहूलत मिलनी चाहिए, अग्निवीर योजना बंद होनी चाहिए, रेगुलर भर्ती होनी चाहिए। रक्षा मंत्री जी ने संसद में शहीद अजय सिंह जी के परिवार से, अग्निवीरों से, सेना से और देश के युवाओं से झूठ बोला है। रक्षा मंत्री जी आप इन सब से माफी मांगिए, डरो मत, डराओ मत, सत्यमेव जयते। त्यामुळे राहुल गांधी जेव्हा अग्निवीर योजनेबद्दल इतक्या आक्रमकपणे बोलले तेव्हा सुरुवातीला अनेकांना असं वाटलं की ते भावनेच्या भरात बोलतायत, खोटं बोलतायत, सरकारवरती आरोप करतायत आणि इतक्या तातडीनं राजनाथ सिंह यांनी स्पष्टीकरण दिलं त्यामुळं अनेकांना असं वाटलं, माझ्यासह अनेकांना असं वाटलं की राहुल गांधींच्या बोलण्यामध्ये कदाचित तथ्य नसावं। पण आता ज्या पद्धतीचे दावे समोर येत आहेत किंवा ज्या पद्धतीची माहिती समोर येते त्याच्यातून एक गोष्ट तर स्पष्ट होतीये की शहीदांमध्ये अशा पद्धतीचा फरक केला जातोय का, ज्या सुविधा सामान्य जवानाला मिळतात त्या अग्निवीरला का मिळत नाहीत। म्हणजे नोकरीसाठी किंवा एकूण व्यवस्था म्हणून तुम्ही अग्निवीर आणि सामान्य जवानामध्ये फरक करताय तो एक वेळ आपण समजून घेऊ, त्याच्यामध्ये मिळणारे लाभ वेगवेगळे असतील, पण ज्यावेळी एखादा जवान शहीद होतो, देशासाठी आपलं बलिदान देतो, त्यावेळी मात्र किमान आपण हा भेद दूर का नाही करत आणि त्याच्या त्या सगळ्या भावनेची किंमत अशी वेगवेगळ्या पद्धतीनं का करतो, या हा याच्यातला मेन प्रश्न आहे। तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतंय, खरोखर असा फरक असला पाहिजे का आणि सरकार जे स्पष्टीकरण देते म्हणजे पंतप्रधान मोदींनी पण या सगळ्या संदर्भात सभागृहामध्ये स्पष्टीकरण दिलं ते काहीसं भावनिक होतं, केवळ लष्कराच्या सुधारणेसाठी मी सगळे आरोप सहन करून काम करतोय एवढं ते म्हणाले, पण नेमकी परिस्थिती काय आहे हे त्यांनी सांगितलं नव्हतं। ते नेमकं काय म्हणाले होते ते पण अब युद्ध के रूप बदल रहे हैं, संसाधन बदल रहे हैं, शस्त्र बदल रहे हैं, टेक्निक बदल रही है, ऐसे में हमें हमारी सेनाओं को उसी चुनौतियों के अनुरूप तैयार करना ये बहुत बड़ी जिम्मेवारी होती है, जिसको निभाने के लिए गालियां खा करके भी, झूठे आरोप सह करके भी, मुंह पर ताला लगा करके हम काम कर रहे हैं। तर अशा पद्धतीने देशामध्ये अग्निवीर योजनेबद्दल इतके सगळे गोंधळ आणि प्रश्न सुरू असताना संसदेमध्ये जे घडलं त्याच्यानंतर शहीदांना काय मिळतं याची चर्चा सुरू झालेली आहे। खरं तर ही चर्चा होणं किंवा ती करण्याची वेळ येणं हीच खूप अस्वस्थ करणारी गोष्ट आहे। तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं कमेंट्समध्ये आवर्जून कळवा, चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। धन्यवाद।